मवी प्र समाजाचे जनता विद्यालय मातोरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य रांगोळीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी रांगोळीच्या उद्घाटनासाठी निफाडचे माजी संचालक उत्तम गडाख, नाशिक ग्रामीणचे माजी संचालक पंडित पिंगळे, मातोरी गावचे सरपंच दीपक हगवणे व मातोरी गावच्या शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश नाना पिंगळे तसेच सदस्य राजीवभाऊ ढबले, भारत पिंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच CMCS कॉलेजचे मुख्याध्यापक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले. रांगोळी 13 फूट बाय 23 फूट या आकारात काढली आहे. यावेळी उत्तम गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय समितीच्या वतीने शाल आणि पुस्तक भेट तसेच गुलाब पुष्प देऊन अभिष्ट चिंतन करण्यात आलंय. या रांगोळी स्पर्धेचा आढावा घेताना पंडित पिंगळे यांनी विद्यालयाचे कला शिक्षक शिंदे यांचं आवर्जून कौतुक केलंय. तसेच रांगोळी स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेणारे शिंदे, विद्यालयाचे उपशिक्षक सावंत तसेच उपशिक्षिका सौ संधान, कदम कसबे आणि मोरे विद्यार्थिनींचं कौतुक देखील केलं आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आलंय. तसेच या रांगोळीचा एक विक्रमी नोंद होईल या अनुषंगानं सर्वत्र चर्चा घडून आली आहे. भव्य रांगोळीची कल्पना सुचवण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती घोल यांनी देखील अथक परिश्रम केलाय. प्रसंगी सूत्र संचालन श्रीमती देवरे यांनी केलं. ज्येष्ठ शिक्षक श्री काळे सर तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.